विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा सेवा मंडळाच्या वतीने श्री संत वामन भाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली आहे. खांडा कॉलनी येथील पेट्रोल पंपाजवळ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस विक्रांत पाटील, पनवेल शहर उपाध्यक्ष संजय भोपी, तालुका सरचिटणीस अशोक मोटे, माजी नगरसेविका सीता पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, भीमराव पवार, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्ष राजश्री पवार, वाहतूक संघटना अध्यक्ष राजेंद्र बनकर, सदानंद पाटील, हरिदास वनवे, सुनील खाडे, देवदास खेडकर, संजय वायभासे, दिलीप नाकाडे, श्रीहरी मिसाळ, दत्ता बिनवडे, शिवाजी लांब आदींसह भक्त उपस्थित होते. आपल्या मुलांनी यशाचे शिखर गाठावे अशी इच्छा यावेळी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. म्हणून आमची विनंती, आपल्याला विनंती आहे की आपल्याही मुलाबाळानं या देशाचा कायदा करण्यासाठी आणि कायदा राबवण्यासाठी निर्माण झालं पाहिजे. उद्योगपती देखील आपल्या पोराने राहिलं पाहिजे. शेतकरी मांडळ थोड्या 1 लाखासाठी आत्महत्या करतो, काय करत आहे? त्याला वाटतं की सरकारी अनुदान काहीतरी मिळेल. सरकारच्या अनुदानाचे भिक्षू कशाला जगता तुम्ही? तुमची पोरं थोडी स्ट्रॉंग करा की ताकी आपण राज्य देखील देशावर राज्य करू शकतो. तेवढं सक्षम बनण्याचं काम आपल्या शेतकरी बांधवांच्या मुलाबाळांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी कीर्तन आणि जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले.